गरिबांची भुखमरी दारिद्र्य वनवन दूर होण्यासाठी पालन शिकले पाहिजे यासाठी ग्राम विकास शिक्षण संस्थेने निर्माण केलेले आनंदम विद्यालय जगात नावारूपाला यावे या कारण शिक्षणानेच माणसाचे व्यक्तित्व घडते असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले ते पौनी तालुक्यातील सिरसाळा येथे आनंद विद्यालय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते गडकरी पुढे म्हणाले की सामाजिक संवेदनशीलता असेल तर गरीबांचे दुःख काय असते याचा अनुभव येतो हो समाजातील दुखी कष्टी लोकांचे आर्थिक मागासले पण झाले पाहिजे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हे केवळ शिक्षणाने साध्य होऊ शकते असे ठाम मत मांडताना ग्रामविकास संस्थेने चालवलेली धडपड यशोचित शिखरावर जाण्याचा आशावाद व्यक्त करून संस्थेच्या कार्याला सदैव सहकार्य देण्याचे आश्वासन दिले ग्रामीण भागात शिक्षणाची संधी निर्माण झाल्याने येथील विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात गगन भरावी मारावी असे सांगून माणसांनी मानवतेवर आधारित कार्य करावे असा सूचक संदेश दिला सरकार वर बोलताना ते म्हणाले की सरकार वेश करण्यासारखी असते म्हणून सरकारची मदत घ्यायची नाही कारण मदत घेतली तर उपक्रम बंद पडतात प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून घ्या असे सांगून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना चांगले म्हणताच उपस्थित श्रोतांमध्ये हंशा पिकला शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मी नेहमी प्रयत्न करीत असतो माणसाला जात धर्म पंथ भाषा काहीही नसते केवळ मानवता हित जात असून त्या आधारावर जनतेचे कल्याण झाले पाहिजे शिक्षणाशिवाय माणसाचा उद्धार नाही तेव्हा प्रगतीचे उपक्रम राबविणाऱ्यांना जनतेने प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शुभेच्छा संदेश स्क्रीनवर प्रसारित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून श्री गणेशाच्या वंदन गीतावरील नृत्यांनी करण्यात या आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष वंदन गंगा बावनकर आनंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भीमराव वानखेडे प्राचार्य मोनाली वानखेडे ग्राम विकास संस्थेचे कार्यालयीन सचिव राजेश येलसट्टीवार पवन विद्यालय व आनंद विद्यालय याचे पालक वर्ग व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होती। पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आहे एनबीसिन न्यूज साठी पवनी वरून राजेश येलसट्टीवार रिपोर्ट